अध्यक्ष मोदी हो आपल्यालाही माहितीये की तिथला धारावीचा पुनर्विकास ही सगळ्यात महत्वाची असलेली महत्वाकांक्षी योजना आहे धारावी हा सरकारला मला सांगायचंय की छोटा भारत आहे ज्याच्यामध्ये विविध लोक राहतात आणि सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय प्रत्येक घरामध्ये काही ना काही रोजगार चालतो त्यामुळे धारावीचा यासाठी मी सांगितलं की हे एक्सटेन्शन ऑफ बीकेसी किंवा हा कमर्शियल प्रोजेक्ट नाही धारावीचा असलेलं वेगळं वैशिष्ट्य ह्या प्रोजेक्ट मध्ये राहिलं गेलं पाहिजे अशी सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे धारावीचा हा प्रोजेक्ट अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे आणि हा देशातला आणि कदाचित जगातला हा सगळ्यात मोठा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी होणार आहे किंवा स्लम रिन्युअलचा प्रोजेक्ट होणार आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी निवासी ज्या फॅमिलीज आहेत ज्यांचं आपण पुनर्वसन करणार आहोत त्या शेचाळीस हजार एकशे एक्क्याण्णव आहेत हा नाही पूर्ण अद्यावधी सर्वे केलाय आपण आणि अनिवासी जे आहेत ते बारा हजार नऊशे चौऱ्याहत्तर आहेत आणि असं एकूण फिफ्टी नाईन थाउजंड म्हणजे एकोणपन्नास एकोणसाठ हजार एकशे पासष्ट फॅमिली यांचा या ठिकाणी हा रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातला विषय आहे पहिल्यांदा तर याचं जे टेंडर आहे हे टेंडर काढत असताना याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हा प्रयत्न केलाय की प्रॉफिट हा मोठीव ठेवला नाहीये धारावी प्रकल्पात शासनाला पैसे कमवायचे नाही आहेत तर जे लोक त्या ठिकाणी गलिच्छवस्थेत राहत आहेत त्यांचं योग्य प्रकारे पुनर्वसन झालं पाहिजे आणि आहे त्याच्यापेक्षा चांगलं आणि अधिक हे त्यांना मिळालं पाहिजे अशा प्रकारच्या मानसिकतेतनं हा प्रोजेक्ट आपण तयार केला आहे मागच्या वेळेस जेव्हा आपण दोन हजार अठरा साली टेंडर काढलं होतं त्यावेळी ते टेंडर आल्यानंतर त्याच्यामध्ये त्यावेळी ही जी रेल्वेची जागा आहे ही रेल्वेची जागा मिळाली ही रेल्वेची जागा मिळाल्यामुळे आपल्याला नव्याने टेंडर काढलं पाहिजे की तेच टेंडर ठेवलं पाहिजे असं आपण त्या ठिकाणी <coughs> सन्मान्य आपले एजींना विचारलं त्यावेळेस एजींनी असं सांगितलं की हे मोठं डेव्हिएशन होत आहे आणि तुमचं सिंगल टेंडर आहे तुमचा एकच कॉल झाला आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी नव्याने हे टेंडर काढलं पाहिजे मग नव्याने टेंडर काढत असताना आपण एकच टेंडर का काय का येत आहे काय काय अडचणी आहे म्हणून मोठं काम केलेल्या देशातल्या सगळ्या कंपन्या बोलवल्या एल एन टी पासनं तर सगळ्या वेगवेगळ्या कंपन्या बोलवल्या त्यांची प्रीबीड मिटिंग झाली आणि त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की आपल्या बीडमध्ये काय काय अडचणी आहेत आणि त्यानुसार मग त्याच्यामध्ये सुटेबल अमेंडमेंट आपण केली आणि ते अमेंडमेंट केल्यानंतर या ठिकाणी आपण टेंडर बोलवलं हे टेंडर बोलवत असताना जुने जे तुम्ही ज्यांचा उल्लेख केला ज्यांनी जुनं टेंडर भरलं होतं त्यांना संधी होती पण त्यांनी काही टेंडर हे त्या ठिकाणी भरलं नाही पण त्या ठिकाणी तीन कंपन्यांनी टेंडर भरलं त्यात पहिल्या क्रमांकाचे जे होते ते आपण सांगितलं जवळजवळ साडेपाच हजार कोटी दुसरे जे आले डीएलएफ आले ते अडीच हजार कोटी अशा प्रकारे हे टेंडर झालेलं आहे त्याच्यामुळे अटी शर्थीतलं जे काही चेंजेस आपण केले आहेत ते स्पर्धा अधिक व्हावी या दृष्टीने आणि सगळ्या देशभरातल्या या क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांनी ज्या ज्या सूचना दिल्या त्याच्या आधारावर आपण केलं म्हणूनच एवढं मोठं टेंडर हे यशस्वीपणे आपल्या मध्ये बसून सी वीसीच्या मध्ये बसून आज ते टेंडर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मंजूर केलं आहे यासोबत आपण जे काही मुद्दे मांडलेले आहेत हे आपलं म्हणणं खरंच आहे की धारावी हा बिझनेस हब आहे आणि धारावीमध्ये इतकी मोठी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर धारावीचं रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही आणि मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात धारावीचं जे योगदान आहे ते योगदान आपल्याला नजरेसमोर ठेवूनच प्लॅनिंग करावं लागेल आणि म्हणून याच्यामध्ये तिथेच आपण मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल आणि बिझनेस झोन तयार केलेला आहे आणि ह्या इंडस्ट्रीयल आणि बिझनेस झोन मध्ये त्यांना फायदा असा आहे जसं आपण मगाशी सांगितलं की कुंभारवाडा आहे किंवा तिथे लेदरचं काम होत आहे गार्मेंट एरिया आहे या सगळ्यांना कॉमन फॅसिलिटी सेंटर पण त्या ठिकाणी आपण देतो आहोत जेणेकरून आज आपल्याला कल्पना आहे की अतिशय वाईट परिस्थितीत ते काम करतात उत्तम काम करतात देशातली सगळ्यात चांगली वर्कमॅनशिप ही धारावीमध्ये पण त्यांना तिथे जागा नसल्यामुळे अतिशय गलिच्छ असं काम म्हणजे गलिच्छ वातावरणात काम करावं लागतं त्यांना इम्प्रुवड पद्धतीनं आहे त्यापेक्षा जास्त जागा देऊन आहे त्यापेक्षा जास्त फॅसिलिटी देऊन त्या ठिकाणी थी। त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे आणि यासोबत ते फॉर्मल इकॉनॉमीमध्ये येत आहेत त्यामुळे आपण जसं सांगितलं की कोरोनाचं संकट देखील त्यांच्यामध्ये गेलेलं आहे आणि म्हणून त्यांना या ठिकाणी पुनर्वसित केल्यापासून पाच वर्षापर्यंतचे टॅक्सेस देखील आपण माफ केले आपण त्यांच्याकडनं जो जीएसटी घेतो त्याचा परतावा आपण त्यांना देणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की एक मोठा इन्सेंटिव्ह हा त्यांना मिळणार आहे कारण ही जी वर्कमॅनशिप आहे ही कमी झाली पाहिजे असं आपलं मत नाही उलट ही दुप्पट झाली तर महाराष्ट्राचा आणि देशाचा फायदा होणार आहे आणि म्हणून त्या संदर्भातली सगळी व्यवस्था ही आपण त्या ठिकाणी केलेली आहे दुसरं आपण एक चांगली सूचना केली की ज्या रिहॅब इमारती होणार आहेत या रिहॅब इमारती मेंटेनन्स फ्री करता येतील का जरूर याचा विचार आपण करू की कुठल्या प्रकारचा कॉर्पस तयार करून किंवा कुठली व्यवस्था तयार करून या रिहॅबच्या इमारती या मेंटेनन्स फ्री करण्याच्या संदर्भात निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल धार्मिक स्थळांच्या संदर्भात देखील मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या नॉन प्रमाणे जेवढे मान्यता प्राप्त किंवा जी कोर्टाने कट ऑफ डेट दिली आहे त्याच्या आधीचे धार्मिक स्थळं असतील ते कुठल्याही धर्माचे असले तरी ते प्रोटेक्टेड आहे ते त्यामुळे त्याचं कदाचित एखाद्या ठिकाणी रिअलाइनमेंट होईल पण त्याला ती उचित जागा ही त्या ठिकाणी देऊन जसं आपण बघितलं असेल की भेंडी बाजारचा जो आपण प्रोजेक्ट केला या प्रोजेक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळं होती ती सगळी रिअलाइन केली आणि ती बांधून दिली तशाच प्रकारे सर्व धर्मीय धार्मिक स्थळं जी या ठिकाणची आहेत ती योग्य प्रकारे आणि जी अधिकृत सुप, आहेत म्हणजे जी सुप्रीम कोर्टाच्या कट ऑफ डेटच्या आधीची आहेत त्यांना या ठिकाणी समाविष्ट केलं जाईल या प्रोजेक्ट मधलं दुसरं महत्वाचं काय आपण ज्या प्रकारे विचारलं दोन हजार अकरा पर्यंतच तर प्रोटेक्टेड केलंच आहे आपण जे दोन हजार अकराचा मागे केला पण दोन हजार अकरा नंतरच्याच काय हाही प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि म्हणून यात आपण त्याच्यातनं कोर्टाच्या आदेशातनं मार्ग काढलाय आणि तो मार्ग असा काढलाय की दोन हजार अकरा नंतरचे जे अपात्र आहेत त्यांना आपण रेंटल हाऊसिंग बांधून देतोय त्यांना रेंटल हाऊसिंग बांधून दिलं तर आपण कारण को... कोर्टाने असं सा सांगितलंय दोन हजार एक नंतर त्यांना आपल्याला मोफत घर देता येत नाही मग आपण कोर्टामध्ये आपण अमेंडमेंट केली आणि कोर्टाला सांगितलं की अकरा पर्यंतचे लोक प्रधानमंत्री आवास योजनेत आहे तुम्हाला त्यांना द्यावं लागेल तर त्यांना आपण कॉस्टवर देतोय पण आपल्याला माहिती आहे ती मिनिमम कॉस्ट आणि तेवढं आपल्याला केंद्र सरकारकडनं अनुदान देखील मिळतं आता अकरा नंतर काय तर त्यातनं देखील आपण बसून कायदेशीर मार्ग काढला आणि त्यांना रेंटल हाऊसिंग मध्ये तिथे आपल्याला देता येईल आणि काही वर्षानंतर कालांतराने ते घर एक त्यांच्या नावाने देखील आपल्याला नंतर त्या दृष्टीने करता येईल त्यामुळे यामध्ये खरं जर आपण विचार केला तर आता मी आपल्याला हे एकोणसाठ हजार जे सांगितले हे अधिकृत आहे किंवा दोन हजार अकरा वाले आहेत पण दोन हजार अकरा नंतरचेही लोक त्याच्यामध्ये येणार आहेत आणि त्यांनाही आपण समाविष्ट करून घेणार आहोत कारण अशा प्रकारचा प्रकल्प करताना कोणालाही बाहेर आपल्याला ठेवता येत नाही तिसरी महत्वाची गोष्ट आपण त्या दिवशी मला भेटला होता या ठिकाणी काही ची घरं आहेत काही कॉलनीज आहेत ज्यां हा पालिका नगर आहे यस येस तुम्ही त्याचे नावं देखील दि, दिलेली आहे या ठिकाणी जे लोक राहतात त्यांच्याकडे काही लोकांकडे साडेसातशे चौरस फुटापर्यंत जागा आहे काही लोकांकडे थोडी जास्त जागा आहे याही संदर्भात यांना जागा देताना यांना त्यांची जागा प्लस फंजिबल अशा प्रकारे म्हणजे ज्याच्याकडे साडेसातशे चौरस फुट आहे तो कदाचित एक हजार चौरस फुटापर्यंत जाईल ज्याच्याकडे साडेसातशे पेक्षा जास्त आहे ते जास्त पण साडेसातशे पर्यंतचा फंजिबल म्हणजे कुठलाही जो व्यक्ती आहे त्या ठिकाणचा या व्यक्तीला आहे त्याच्यापेक्षा जास्तच मिळणार आहे या ठिकाणी जे तीनशे चौरस फुटापर्यंत आहे त्यांनाही चारशे पाच मिळणार आहे जे तीनशेच्या वर आहे आम्हाला एफ एस आय दिला नाही मी ते शाहू नगर आणि बालिका नगर बद्दल बोलते आणि इमारतीच्या तुम्ही महानगरपालिकेच्या ज्या बिल्डिंग आहे त्यांच्याबद्दल बोलते आणि तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की त्यांचं म्हणणं असं आहे तुम्ही बोलताना म्हणाला साहेब पण उत्तरात तुम्ही लिहिलं की थर्टी थ्री नाईन एच्या अंतर्गत त्यांचा विकास होणार आहे त्या लोकांचं म्हणणं तेच आहे की आमचं थर्टी थ्री नाईनच्या अंतर्गत करा की जेणेकरून आम्हाला फन्सिबल एफेक्ट्स आहे मिळेल आमच्या जगामध्ये खूप ओपन स्पेस आहे आमची कॉलनी आहे आमचं सगळं व्यवस्थापन आहे जे सांगितलं मी म्हणून सुधारित केलं उत्तर आता हे जे मी सांगतो तेच उत्तर आहे त्याच्यामध्ये फंजिबल आपण त्यांना देणार निश्चितपणे देणार कारण मी देखील विभागाला सांगितलं की एखाद्या व्यक्तीला तुम्ही रिडेव्हलप करताय आणि रिडेव्हलप करताना तेवढंच जर त्याला तुम्ही दिलं तर त्याला इन्सेंटिव्ह काय आणि हे लोक अतिक्रमणात राहत नाहीये त्याच्यामुळे जे अतिक्रमणात राहत नाही त्यांना तुम्ही तेवढंच द्याल आणि जे अतिक्रमणात राहत आहेत त्यांना तुम्ही अधिक द्याल त्यांना अधिक दिलं पाहिजे ते ठीक आहे पण यांनाही अधिक मिळालं पाहिजे म्हणून आजच मी निर्णय केला म्हणून आत्ता मी आपल्याला सांगितलं की थर्टी थ्री नाईन एमध्ये जरी असलं तरीही त्यांना आपण फंजीबल जो आहे त्याचा आपण त्यांना बेनिफिट देऊ जेणेकरून हे जे साडेसातशे वाले आहे हे हजार स्क्वेअर फुटापर्यंत जातील त्यांनाही अधिकच मिळेल कोणीही त्या ठिकाणी जो राहणारा आहे आहे त्या कंडिशनपेक्षा जास्त त्याला मिळालं पाहिजे आणि चांगलं मिळालं पाहिजे तर रिडेव्हलपमेंटचा फायदा आहे त्यामुळे तोही निर्णय या ठिकाणी निश्चितपणे घेतला